माझ्या छोट्या विद्यार्थ्यांना तुमचं चित्रकलेच्या ह्या तासामध्ये स्मिता स्वागत करते आहे. आणि आज आपण ही जी रचना करणार आहोत ती आहे रंगांवर आधारित. आपली ही रचना असणार आहे कारण आता थोडीशी रंगांची थोडीशी व्यवस्थित ओळख तुम्हाला होणं आता गरजेचं आहे. तुम्ही बघितलं आहे का कधी रंगपेटीमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतात? तर आज आपण फिक्कट आणि गडद रंग कसे कुठले कुठले असतात, त्याच्या जोड्या कोणत्या कोणत्या आहेत ते आपण आता बघणार आहोत. हां, तर बघा, हे पहिल्यांदा मी काय केलेलं आहे, पेपर असा उभा धरलेला आहे आणि त्याला एक मध्ये पेपर दुमडून दुमड रेषा काढलेली आहे आणि मी पट्टीच्या सहाय्याने हे पट्टीसुद्धा तुम्हाला पकडता येणं हे कौशल्याचं काम आहे. आणि व्यवस्थित सरळ पट्टी धरणे, परत त्याच्यावरचे नंबर बघून दिलेल्या प्रमाणामध्ये ती रेषा आखणे वगैरे हे सगळे कौशल्याचीच काम आहेत आणि ती हळूहळू तुम्ही शिकणार आहात. तर हे त्याच्यातलीच एक ही एक रचना आहे. तरी बघा, मी अशी ही रेषा आखलेली आहे आणि आता मी ह्याच्यासाठी थोडीशी छोटी बांगडी मी निवडणार आहे. हे बघा, ही छोटीशी बांगडी मी घेतलेली आहे जरा. तर काय करायचं आहे आपल्याला, ही बांगडी अशी पकडायची आहे, अशी गच्च पकडायची आपल्याला. एक वर्तुळ असं इथे काढायचं आहे आणि मग दुसरं वर्तुळ काढायचं आहे. मधल्या लाईन मधली जी आपण रेषा मारलेली आहे, आखलेली आहे, त्याला चिकटून हे काढायचं आहे. थोडंसं किंचितसं दूर आलं तरी काही हरकत नाही. दुसरं दोन्ही हातांनी पहिल्यांदा तुम्ही तुमचं असं हे जे बांगडी आहे ती व्यवस्थित धरून एके ठिकाणी अशी ठेवा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हे असं वर्तुळ रेखांकित करा. अगदी चिकटून नाही काढलं तरी चालेल, ते थोडंसं कठीण जाणार आहे तुम्हा लोकांना. हे जरा माझं काय झालं, हे थोडंसं जास्त कोपऱ्यामध्ये दुसऱ्या बाजूला गेलेले होते, व्यवस्थित पुढे आलं पाहिजे. तर हे असं ही मी काढतीये तिसरी जोडी. आणि ही चौथी. एकूण आपण किती जोड्या काढलेल्या आहेत? चार जोड्या काढलेल्या आहेत. तर आता हे जे आहे हे इथे आपण ह्याला असं जोडणार आहोत. हे असं आणि खाली आपण काय करणार आहोत, एक कुंडीसारखा एक आकार काढणार आहोत. तुम्हाला जर असं वाटलं की इथे असं गोल असं काढावं हे, तर तुम्ही असं गोलाकारसुद्धा असं काढू शकता. मी असं कुंडीचा आकार काढून त्याच्यामध्ये मी गोलाकार वापरून डिझाईन करणार आहे. बघा, हे झालं तुमचं. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे आहे ह्याच्यामध्ये जोड्या आपल्याला रंगांच्या लावायच्या आहेत. तर सर्वप्रथम आपण घेऊया गडद निळा आणि फिका निळा. हे तुम्ही रंग बघा, मी कधीही पूर्ण कव्हर काढत नाहीये. तर इथे मी दिलेला आहे गडद निळा रंग. पहिल्यांदा काय करायचं, हे बाह्य रेषा अशी आखून घ्यायची ह्याची रंगाच्या साह्याने. जसं बाह्य रेषा अशी रंगवायची आणि मग आतला रंग मग तो बाहेर जात नाही आणि थोडं आपलं काम नेटकं दिसतं. ही शिकण्याचीच तुमची क्रिया चाललेली आहे त्यामुळे चुका तर होणारच. ही झाली निळ्या रंगाचं गडद आणि फिक्कट छटा. त्यानंतर आपण कुठला रंग घेणार आहोत, जांभळा रंग. हा जांभळा, ह्याची ही गडद.
गडद जांभळा आणि हा फिका जांभळा, आणि आता ह्यानंतर आपण कुठला रंग देणार आहोत? गडद हिरवा आणि फिका हिरवा। आणि ह्यानंतर आता आपण घेऊया लाल रंग आणि गुलाबी रंग। हे तुमच्या रंगपेटीमध्ये जे उपलब्ध रंग आहेत त्याच्यामधून ही निवड मी केलेली आहे। आणि जेव्हा आपण जलरंग देतो म्हणजे वॉटर कलर, त्याच्यामध्ये जे ह्याचे जे सगळे नियम असतात ते अजून थोडेसे वेगळे असतात, परिणाम त्याचे वेगळे असतात। ह्याच्यामध्ये आता तुम्ही तुमच्या आवडीने दोन दोन रंगांच्या जोड्या तुम्ही तुमच्या रंगपेटीमधून शोधा, जसं की गडद पिवळा, फिका पिवळा, गडद राखाडी, परत फिका राखाडी वगैरे, ती निवड तुमची असेल। परत आणि आता ही जी आपण कुंडीसारखं हे काम केलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला वरती आपण पिवळा रंग वापरलेला नाही, आपण इथे फक्त पिवळा रंग देऊया सहज गंमत म्हणून। तर ही जी रंगांची ओळख आहे ह्याद्वारे आपल्याला आता थोडीशी झालेली आहे गडद आणि फिकट रंगछटा। तर पूर्ण झाल्यानंतर ही जी आकृती आहे ही अशी दिसेल। आणि एका विद्यार्थ्याने केलेलीच ही एक दुसरी आकृती आहे, याला आता बरेच दिवस झाले पण ही अशी त्यांनी केलेली आहे। इथे त्यांनी वापरलेला आहे गडद ब्राऊन रंग मातकट, वेगळ्या रंगछटा आहेत, जरा बघा ह्याच्यामध्ये वेगळ्या आहेत आणि ह्याच्यामध्ये वेगळ्या आहेत। तर तुम्ही दोन दोनच्या रंगछटा तुम्ही तुमच्या रंगपेटीमधनं शोधून काढा आणि दोन असाइनमेंट केल्या अशा तरी चालतील। तर मग यार गडद आणि फिकट रंगछटेच्या रचनेला आता तुम्ही सुरुवात करा।